पनवेल शहराची लोकसंख्या दहा लाख असताना ऑक्टोबर दोन हजार सोळामध्ये महापालिका स्थापन झाली होती त्यांच्या एक हजार तीनशे तीस पदांच्या आकृतिबंधाला तब्बल साडेचार वर्षांनी मंजुरी मिळाली इचलकरंजी नगरपालिकेचा गेल्या दोन वर्षातील आस्थापना खर्च सुमारे बहात्तर टक्के आहे या पार्श्वभूमीवर इचलकरंजी महापालिकेच्या नवीन आकृतिबंधातून शासन किती पदांची मान्यता देतं हे अजून स्पष्ट नाही तरीही राज्य शासनानं आकृतिबंधाला तत्वत मान्यता दिल्याचं सांगत काही राजकीय पक्ष शहरवासियांची दिशाभूल करत असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेश सचिव शशांक बाबचकर यांनी केलाय इचलकरंजी नगरपालिकेचं एकोणतीस जून दोन हजार बावीसला महापालिकेत रूपांतर झालं त्यानंतर राज्य शासनानं महापालिकेचं कार्य आणि कर्तव्य पार पाडण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात त्रेचाळीस पदांच्या बंधाला जुलै दोन हजार बावीसमध्ये मान्यता दिली पंचवीस नोव्हेंबरला प्रशासकीय ठराव करून महापालिकेनं दोन हजार पाचशे एक पदांचा नवीन आकृतीबंध राज्य शासनाकडे मंजुरीसाठी इचलकरंजी नगरपालिकेची दोन हजार वीस एकवीस आणि दोन हजार एकवीस बावीस या सालची आस्थापना विभागाची खर्चाची टक्केवारी सुमारे बहात्तर टक्के आहे त्यामुळे प्रशासकांनी दोन हजार पाचशे एक पदांचा नवा आकृतीबंध मंजुरीसाठी पाठवला असला तरी राज्य शासन त्याला मंजुरी देणार का हा खरा प्रश्न आहे तसंच हा आकृती बंध मंजूर झाला तरी वेतनावर होणाऱ्या खर्चाच्या रकमेची व्यवस्था इचलकरंजी महापालिका कशी करणार हे स्पष्ट नाही त्यामुळं कुणी कितीही सांगत असलं तरी इचलकरंजी महापालिकेचा आकृती बंध अजून निश्चित झालेला नाही नव्या आकृतिबंधाचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवण्यापूर्वीच काही राजकीय पक्षांचे नेते जनतेची दिशाभूल करत आहेत कशात काही नसताना शासनानं नव्या प्रस्तावाला तत्त्वतः मान्यता दिल्याचं सांगितलं जातं आहे मात्र जोवर महापालिकेच्या आकृतिबंधाला मान्यता मिळत नाही तोपर्यंत लोकांना गाजर दाखवणं बंद झालं पाहिजे असं काँग्रेस प्रदेश सचिव शशांक बावचकर यांनी नमूद केलं आहे